दीपक आवाज साळुंके। हाँ, मी फोटो बघितलेले आहेत, त्यावर मी राजकारण न करता सन्माननीय जयंत पाटील हे आदरणीय महाविकास आघाडीचे नेते आहेत, आमचे सुद्धा आदर्श आहेत। सन्माननीय दत्ता मामा वारणे पालकमंत्री हे सुद्धा आमचे आदर्श आहेत। आणि दीपक आबा साळुंके हे माझे चांगले मित्र आहेत। पण मला एक सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला मागी वारी होती परवा पंढरपूरची, त्या वारीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे या विठ्ठल समितीवरचे सदस्य आहेत आणि ते पंढरपुरातच राहतात। पण त्या समितीने संभाजी शिंदे यांना पूजेसाठी बोलवलं होतं रुक्मिणीच्या, त्यांच्या हातनं पूजा झाली, त्यांच्या मिसेजच्या हातनं पूजा झाली, तर त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला की लॉकडाऊनच्या काळात मंदिरात जाऊन पूजा केली म्हणून त्यांच्यावर आणि त्यांच्या मिसेजवर गुन्हा दाखल केला। मला वाटतं सुरजितसिंग ठाकूर हे उस्मानाबादवरून आले, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। दीपक आबा साळुंके माझे मित्र आहेत, पण असल्या काळात महाविकास आघाडीला अडचणी द्यावं असं वर्तणूक त्यांनी करू नये। त्यांनी जयंत पाटलाच्या गाडीतनं उतरले, त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या बैठकीला उपस्थित राहिले, तर त्यांना ती परवानगी कोण दिली होती आणि कुठल्या कागदपत्रावर दिली ती, हा माझा सुद्धा प्रश्न आहे। आणि दीपक आबा साळुंके सुद्धा अशा पद्धतीने वर्तन करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना अडचणीत आणू नये असं मला त्यांना नम्र आवाहन आहे।